नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोकणात गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हमखास केला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे भिरडी। ही भिरडी आपण घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये झटपट तयार करू शकतो। ही एक वेळ बनवून आपण 8 दिवसांसाठी स्टोअर करू शकतो। ही भिरडी चवीला खूपच छान होतात। जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला तर मग पाहूया तांदूळाच्या पिठाची भिरडी। सुरुवातीला आपण पिठाची उकड काढून घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 1.5 कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपण आता 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालूया, 1/2 टीस्पून वेलची पावडर घालायची, 1/2 टीस्पून रंगासाठी हळद घालायची आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं। आपण भिरडी गोड बनवणार आहोत म्हणून आपण चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं। यानंतर आपण यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालणार आहोत। आता आपण यामध्ये 1/2 कप खोवलेलं ओलं खोबरं घालूया। खोबरं मी पाणी न घालता मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे। यानंतर 1/2 कप गूळ घालायचा आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आपण चमच्याने ढवळून घ्यायचं। गूळ वितळू द्यायचं आहे। गूळ वितळेपर्यंत आपण असं चमच्याने ढवळून घेऊया। तुम्ही पाहू शकता पाण्याला छान उकळी आले, गूळ सुद्धा विरघळलाय। आता आपण यामध्ये पीठ घालूया। गॅसची फ्लेम लो ठेवायची। इथे मी 1/2 कप तांदूळाचं पीठ आणि 1/2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। दोन्ही पीठं मी एकाच भांड्यात चाळून घेतली होती म्हणून ती मी एकत्रच यामध्ये घातलेली आहेत। आता आपण चमच्याने हे पीठ पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण यात अजिबात गुटळ्या ठेवायच्या नाही आहेत। आपण इथे 1 कप पीठ घेतलं होतं त्यासाठी 1.5 कप पाणी वापरलेलं आहे। 1/2 कप तांदूळाचं पीठ, 1/2 कप गव्हाचं पीठ, 1/2 कप गूळ आणि 1/2 कप खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही जर ही भिरडी जास्ती दिवस स्टोअर करणार असाल तर यात ओलं खोबरं घालू नका, अशीच तयार करा। पण ओलं खोबरं घातल्यामुळे या भिरड्यांना खूपच छान चव येते। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान भिजलं गेलेलं आहे, अगदी छान गोळा तयार झाला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून बंद गॅसवर 10 मिनिटं अशीच वाफ काढून घ्यायची आहे। आपण तयार करून घेतलेली पिठाची उकड इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आपण याला हात लावू शकू इतपत हे पीठ थंड झालेलं आहे, पूर्ण गार झालेलं नाही आहे, थोडंसं कोमट पीठ आहे। असं असतानाच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं, म्हणजे यात जर कुठे गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील। आपण यात गव्हाचं पीठ घातलंय, गूळ घातलाय आणि शिवाय या पिठाची उकड काढली म्हणून हे पीठ थोडंसं जास्तीच चिकट होतं, म्हणून गरजेनुसार तेल किंवा तूप लावायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता पीठ मी छान मळून पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण पुढची तयारी करूया। आपण भिरडी तयार करून घेऊया। हाताला आपण तूप लावून घ्यायचं आणि आपण तयार करून घेतलेल्या पिठातला लहानसा गोळा घ्यायचा, लहान सुपारी इतका गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने हातावर हे पीठ लांब करून घ्यायचं। भिरडी आपल्याला खूप जास्ती जाड ठेवायची नाही आहेत। आपल्या हाताच्या करंगळीच्या जाडी एवढी आपण भिरडी तयार करायची, म्हणजे ती आतून छान भाजली जातात। पहा मी कशा पद्धतीने करते आणि मग ही दोन्ही टोकं अशा पद्धतीने आपण बंद करून घ्यायची। पहा अशी आपल्याला भिरडी तयार करून घ्यायची आहेत। आपण अजून एक करून पाहूया। पिठाचा लहानसा गोळा घ्यायचा, अशा पद्धतीने त्याला हातावर लांबट आकार द्यायचा। जर तुम्हाला हातावर भिरडी करणं कठीण जात असेल तर तुम्ही पोळपाट घ्या, पोळपाटाला तेल किंवा तूप लावून घ्या आणि अशा पद्धतीने पिठाचा गोळा लांब करून घ्या। पोळपाटावर केल्यामुळे भिरडी पटापट तयार होतात। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने केलं आहे आणि आता आपण ही दोन्ही टोकं अशी बंद करून घ्यायची आहेत।
पहा आपली सुंदर अशी भिरडी तयार आहेत। अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पिठाची सर्व भिरडी तयार करून घेऊया। आपण तयार करून घेतलेली पिठाची मी अशा पद्धतीने भिरडी केलेली आहेत। अजून एक असंच ताट मी बाजूला ठेवलेलं आहे। एक कप पिठामध्ये इतकी भिरडी तयार होतात। आता आपण ही भिरडी तळून घेऊया। भिरडी तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची आहे। सुरुवातीला आपण तेल चांगलं गरम करून घ्यायचं। एक एक करून आपण यामध्ये भिरडी सोडायची। खूप जास्ती गर्दी करायची नाही आहे। तेलात मावतील एवढीच आपण भिरडी सोडायची। अगदी खूप जास्ती सोडली तर मग याचा आकार बिघडेल आणि ती कुस्करलीसुद्धा जातात। भिरडी तेलात सोडल्यानंतर आपण साधारण 2 मिनिट तरी अजिबात टच करायचं नाही आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भिरडी आपोआप वर आलेल्या आहेत। जेव्हा आपण तेलात सोडली तेव्हा ती तळाशी बसलेली होती। सेट झाल्यानंतर ती आपोआपच वर येतात। जर तुमचं तेल चांगलं गरम नसेल तर मग ती भांड्याच्या तळाला चिकटून राहतील। मग ती आपल्याला झाऱ्याने मोकळी करून घ्यावी लागतील। आता आपण एक एक करून सगळी भिरडी पलटून घेऊया आणि भिरड्यांना चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भिरडी छान तळून घेऊया। थोड्या थोड्या वेळाने आपण झाऱ्याने भिरडी वरखाली करून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची, त्यापेक्षा जास्ती ठेवायची नाही आहे, नाहीतर मग ती आतून कच्ची राहतील। अशाच पद्धतीने आपण थोड्या थोड्या वेळाने भिरडी पलटून घेऊया आणि त्यांना छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली भिरडी छान तळून झालेल्या आहेत। भिरड्यांना मस्त सोनेरी कलर आला आहे, पहा। ही भिरडी चवीला खूपच छान होतात। आता आपण ही भिरडी काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे। पहा किती सुंदर भिरडी तयार झालेत। अशाच पद्धतीने आपण राहिलेली सगळी भिरडी तळून घेऊया आणि त्यानंतर सर्व्ह करूया। तयार आहेत आपली घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये झटपट तयार होणारी तांदूळाच्या पिठाची भिरडी। तुम्हाला मी एक भिरडी उचलून दाखवते। तुम्ही पाहू शकता किती सुंदर भिरडी तयार झाली आहे। तोडूनसुद्धा दाखवते, पहा। अगदी छान खुसखुशीत भिरडी तयार होतात। बाहेरून छान क्रिस्पी होतात आणि आतून थोडीशी सॉफ्ट राहतात। ही चवीला खूपच छान लागतात। तळकोकणात ही भिरडी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी घराघरात बनवली जातात। अशाच पद्धतीने तांदूळाच्या पिठाची भिरडी तुम्ही घरी नक्की करून पहा। तुम्हाला ती नक्कीच आवडतील आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।